हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी, जी की LLB 5 इयर्स कोर्स आणि L3 इयर्स कोर्ससाठी घेतली जाते, त्याचा आपण स्टडी करत आहोत. त्याला आपण लॉ सीईटी म्हणून सुद्धा ओळखतो. आपण त्याच्यामध्ये लीगल ॲप्टिट्यूड पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट 2024 येणारी लॉ सीईटी टार्गेट करत असेल, तर त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप यूजफुल असणार आहे. मागील लेक्चर्समध्ये आपण फंडामेंटल राईट्सचा ओव्हरव्ह्यू पाहिला होता, की फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क काय आहेत, किंवा त्याचं कुठून ते कुठून आर्टिकल पडतं, त्याचा भाग काय आहे, हे आपण संविधानामध्ये बघितलं होतं. आज आपण त्याच्यामधलाच राईट टू इक्वॅलिटी, जो की आर्टिकल 14 अंडर येतो, म्हणजेच समानतेचा अधिकार काय आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत ऐकावं. लेक्चरला सुरुवात करण्याआधी, महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झाम, जी की 2024 होत आहे, त्याचा कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने आपल्याला अवेलेबल केलेला आहे, जो की 5 इयर्स आणि 3 इयर्स या दोन्ही कोर्ससाठी अवेलेबल असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. हे लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह होतील किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स दोन्ही तुम्हाला मिळू शकतील. त्याचबरोबर फुल सिलेबसच्या नोट्स मिळणार आहेत, आणि त्या नोट्स तुम्हाला सगळ्या सेक्शनच्या मिळणार आहेत, आणि या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल होणार आहेत. मॉक टेस्ट अवेलेबल झाल्यामुळे तुम्हाला ऑलरेडी तुमची जी MCQ क्वेश्चन्स विथ सोल्युशन्स आहेत, ह्याची सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही एक्झामसाठी खूप 100% त्याच्यावरती तुम्ही प्रिपेअर राहू शकाल, म्हणजेच तुम्हाला कळू शकेल की कशी एक्झाम द्यायची आहे आणि कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. ओके, सो या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून. त्याचबरोबर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता, आणि तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर कसा करता येऊ शकतो, तर ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला सर्फेस दिसेल हा, त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन स्टोअर ऑप्शन दिसेल, आणि स्टोअर ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला माय कोर्सेसमध्ये CET हा सर्च बारमध्ये कोर्स सर्च करायचा आहे, आणि तिथे तुम्हाला या दोन कोर्स दिसून जातील, की जो महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स आणि महाराष्ट्र CET 3 इयर्स कोर्स, अशा दोन्ही कोर्ससाठी जी CET आहे ते अवेलेबल होणार आहे. ते तुम्हाला दोन्हीपैकी कोणता जो ॲप्लिकेबल होत असेल तो तुम्ही कोर्स परचेस करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय कंटेंट मिळू शकतो हा सुद्धा अवेलेबल केलेला आहे आम्ही, की तुम्हाला 5 इयर्स कोर्समध्ये जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स आहे, इंग्लिश आहे, बेसिक मॅथमॅटिक्स आहे, त्याचबरोबर MCQ नोट्स आहेत, त्याचबरोबर लीगल ॲप्टिट्यूड आहे, मॉक टेस्ट आहे, हे सगळा जो कंटेंट आहे तो 5 इयर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. सेम इकडे जर तुम्ही 3 इयर्समध्ये बघितलं, तर तुम्हाला जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स आहेच ऑलरेडी, त्याचबरोबर लॉजिकल ॲनालिटिकल रिझनिंग आहे, जे जे ॲक्च्युअल 3 इयर्स कोर्ससाठी आहे, 5 इयर्स कोर्ससाठी आहे तसंच आहे, फक्त थोडे सेक्शनल किंवा मार्किंग थोडी सिस्टीम चेंज आहे. ओके, त्यानुसार आम्ही जे काही लेक्चर्स असतील ते शफल केले जातील, त्याचबरोबर MCQची प्रॅक्टिस सुद्धा त्यानुसार घेतली जाईल. ओके, सो चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. आपण मागील लेक्चर्समध्ये फंडामेंटल राईट्सचा ओव्हरव्ह्यू पाहिला होता, की ॲक्च्युअल ओव्हरव्ह्यू काय आहे, की मूलभूत अधिकार काय आहेत, मूलभूत अधिकार कोणत्या भागामध्ये दिले आहेत. तर भाग 3 दिले आहेत मूलभूत अधिकार. हे लक्षात ठेवा की कोणत्या भागामध्ये दिले आहे हा क्वेश्चन विचारला जातो. MCQ खूप सोपे क्वेश्चन्स आहेत या प्रकारचे. प्रत्येक भाग हा संविधानाचा विचारला जातो, आणि भाग 3 आपल्याला काय दिले आहे, तर मूलभूत अधिकार दिले आहेत. मूलभूत अधिकार कशाच्या संदर्भात आहेत, तर भारतीय नागरिकाला जात, वंश, मूळ स्थान, लिंग किंवा धर्म विचारात न घेता हे मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत. आणि फाउंडर जे होते, म्हणजे BR आंबेडकर हे आपल्या राज्यघटनेचे फाउंडर होते, त्यांच्या मते सर्व नागरिक जे होते त्यांना हे फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार देणं हे खूप अनुकूल आहे, आणि ते देऊन एक नवीन पैलू आपण तयार करतो. ते जर अधिकार आपण राज्यघटनेमध्ये दिले नसते, तर आपण डेमोक्रॅटिक म्हणजेच जे आपण लोकशाही राज्य बघतो आहोत ते आपण बघितलं नसतं. तर अशा प्रकारे मूलभूत अधिकारांचा जे काही घटनेत समावेश केलेला आहे तो एक महत्त्वाचा पैलू मानला गेलेला आहे. ओके, आणि हे लोकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण तर करतेच आहे, त्याचबरोबर सरकारला लोकशाहीमध्ये त्याचा दुरुपयोग करू देत नाही आहे, किंवा हस्तक्षेप त्याच्यामध्ये करता येऊ शकत नाही. जर तसं केलं तर आपण कोर्टमध्ये जाऊन आपली दाद मागू शकतो. ओके, म्हणजेच हे मूलभूत अधिकार का गरजेचे आहेत, तर लोकशाहीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी समाजातील प्रत्येकाला न्याय व पूर्वग्रह न ठेवता वागवले पाहिजे. ओके, म्हणजेच कोणामध्येही भेदभाव न करता हा समानतेचा अधिकार आपण दिलेला आहे, किंवा हे जे मूलभूत अधिकार आहेत हे सगळ्यांना दिलेले आहेत. ओके,
आपण मानवी अधिकार आणि मूलभूत अधिकार ह्याच्यामधला फरक सुद्धा बघितलेला आहे, ज्यावेळी आपण मूलभूत अधिकारांचा ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे. ओके, तर फंडामेंटल राईट्स काय होते? तर फंडामेंटल राईट्स हे पार्ट 3 म्हणजेच राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये दिले आहेत. आणि हे काय आहेत? तर हक्क दिलेले सॉरी हमी दिलेले हक्क आणि स्वातंत्र्य यांचा संच आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? जे की आर्टिकल 19 मध्ये आपण बघणार आहोत, म्हणजे 19 मध्ये जो की आपण राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन बघतो, म्हणजेच बोलण्याचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे, किंवा मग इतर कोणते जे अधिकार आहेत जे की 19 मध्ये आहेत, ते आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो हे जे काय आहे ते हक्क आणि स्वातंत्र्य यांचा संच आहे. आणि हे किती मध्ये पडतं? तर अनुच्छेद 12 ते 35 मध्ये जे काय आहे ते आपल्याला मूलभूत अधिकार म्हणून आपण बघतो आहोत. ओके, म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन जर MCQs ला विचारले तर तुम्ही लक्षात ठेवू शकता की भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आणि ते किती अनुच्छेद पर्यंत आहेत? तर 12 ते 35 पर्यंत आहे. ओके, तर राईट टू इक्वॅलिटी म्हणजेच समानतेचा अधिकार हा कुठल्या आर्टिकलला दिलेला आहे? तर बेसिक आर्टिकल आहे आर्टिकल 14. पण जर आपण ओव्हरव्ह्यू साठी बघितलं तर आर्टिकल 14 ते 18 मध्ये आपल्याला समानतेचा अधिकार दिला जातो. म्हणजेच समानतेचा अधिकार हा बेसिक राईट अनुच्छेद 14 नुसार आलेला आहे. पण 15, 16, 17, 18 जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समानतेचा अधिकार दिसतो. फक्त तो 15 मध्ये दिला आहे तो वेगळ्या प्रकारे दिलेला आहे, 16 मध्ये नोकरीमधला दिलेला आहे, 17 मध्ये आपल्याला अनटचेबिलिटी नाही करायची, किंवा 18 मध्ये आपल्याला टायटल्स होल्ड नाही करता येत, अशा प्रकारचे जे आहे ह्यालाच आपण एक समानतेचा अधिकार म्हणतो आहोत. म्हणून आपण 14 ते 18 असा संच तो बघतो आहोत. ओके, मग आता आर्टिकल 14 मेन काय आहे? तर संविधानानुसार समानतेचा जो अधिकार आहे तो आर्टिकल 14 नुसार आपल्याला दिलेला आहे. आणि हा जो अधिकार आहे तो खूप इम्पॉर्टंट मानला गेलेला आहे, कारण सगळ्या कायद्यासमोर समानतेचा हक्क आणि कायद्याचे समान संरक्षण याची हमी देणारा कोणता अधिकार असेल तर तो म्हणजे समानतेचा अधिकार आहे. आणि हा समानतेचा अधिकार भारतीय नागरिक नव्हे तर त्याचबरोबर गैर नागरिक म्हणजेच नॉन सिटीजन आपण बघतो, तर या दोघांनाही दिला आहे. म्हणजेच जे कोणी भारताचे नागरिक नाही आहेत ते सुद्धा इथे येऊन जर राहत असतील किंवा मग थोड्या दिवसासाठी जरी राहत असतील तरी त्यांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. आणि जे कोण भारताचे नागरिक आहेत त्यांना सुद्धा समानतेचा अधिकार दिलेला आहे. जे हा क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू साठी येऊ शकतो की जो समानतेचा अधिकार 14 मध्ये दिलेला आहे किंवा 14 ते 18 मध्ये 14 मध्ये दिलेला आहे तो कोणाकोणासाठी दिलेला आहे असा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा मग एमसीक्यू साठी असे ऑप्शन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात. ओके, आणि जो 14 नुसार अधिकार आहे तो कोणत्याही कायद्याच्या वर नाही आहे, म्हणजेच सगळे कायद्याच्या नजरेत सर्व समान आहेत. तर ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या की कायद्यासमोर सर्व समान आहेत. म्हणजेच काय की ज्यावेळेस कुणाचा फंडामेंटल राईट व्हायोलेट होतोय किंवा आर्टिकल 14 व्हायोलेट होतोय किंवा समानतेचा अधिकार व्हायोलेट होतोय त्यावेळी मात्र सगळेच समान आहे. तिथं कोणताही मोठा माणूस किंवा मग श्रीमंत गरीब असा कोणताही नाही आहे, किंवा मग कास्ट नाही आहे, कोणतीही अप्पर कास्ट लोअर कास्ट असं नाही आहे, किंवा कोणत्याही इतर कोणता आपण वंश म्हणतो किंवा मग जात म्हणतो हे कुठेही नाही बघितलं जाणार. ओके, त्याचबरोबर कलम 14 समानतेच्या संकल्पनेला मूर्त रूप देते. असं म्हटलं जात आहे की सरकारने कोणत्याही व्यक्तीला कायद्यानुसार समान वागणूक देण्यापासून वंचित ठेवलं नाही पाहिजे. ओके, म्हणजेच भारतात सर्व जे नागरिक आहेत त्यांना समान हक्कांची हमी दिली आहे. आणि कोण देणार आहे? तर सरकार देणार आहे. ओके, म्हणजेच आपण जे मूलभूत अधिकार बघतो आहे तो मूलभूत अधिकार कोणाच्या अगेन्स्ट आहेत? तर ते सरकारच्या अगेन्स्ट आहेत. म्हणजेच जर कुठला राईट व्हायोलेट झाला आपला, कुठलाही राईट च जर उल्लंघन झालं मूलभूत हक्काचं, तर आपण कोणाच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकतो? तर सरकारच्या अगेन्स्ट करतो. ओके, हे लक्षात राहू द्या. म्हणजेच एक थोडं एक्झामच्या स्वरूपाने तर आहेच, पण एक लॉजिकल रिझनिंग म्हणून सुद्धा येऊ शकतो क्वेश्चन. ओके, त्यामध्ये मग कुठलाही वंश लिंग किंवा राष्ट्रीयत्व विचारात न घेता कायद्यानुसार सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 कंपोनंट्स येतात, कायद्यानुसार समानता आणि कायद्याचं संरक्षण असे 2 कंपोनंट्स येतात. तर पहिला कंपोनंट हा आहे की कायद्यानुसार समानता. कायद्यानुसार समानता याचा अर्थ काय होतो? तर कोणालाच कोणतेही अनन्य अधिकार किंवा फायदे नाही आहेत. म्हणजेच काय की आर्टिकल 14 दिला ह्याचा अर्थ
की सगळ्याच बाबतीत तुला इक्वॅलिटी मिळाली किंवा मग इक्वल स्टेटस मिळाला असं नाही आहे. म्हणजेच काही काही स्वरूपात असंही होऊ शकतं की पूर्ण तो अधिकार मर्ज सुद्धा होऊ शकतो, म्हणजे काय म्हणजे रेस्ट्रिक्ट होऊ शकतो. ओके, म्हणजेच समजा इथं दर्जा पद इत्यादी प्रासंगिक घटकांवर आधारित न्यायालयाच्या दृष्टीने कोणताही पूर्वग्रह नाही. म्हणजेच काय की कायद्यानुसार समानता म्हणजे कायद्यानुसार कोणालाही पद असेल काही किंवा त्याचा दर्जा असेल स्टेटस असेल तर तो इरिलिव्हंट असणार आहे. म्हणजेच काय की जर कोर्टामध्ये आपण जाऊ ज्या वेळेस कोणाचा तर राईट आपल्याकडून व्हायोलेट होईल, आपलं पद किंवा आपला दर्जा किंवा स्टेटस ह्याच्यानुसार ती केस नाही चालणार आहे. जे तिथं दोघांनाही समान राईट्स आहेत ते समान राईट्स नुसार तुम्ही कोर्टामध्ये आपलं आपलं म्हणणं मांडू शकाल, आपली आपली केस लढवू शकाल. ओके, तर ह्या अनुषंगाने जर बघितलं तर ही कायद्यानुसार समानता आहे. ओके, त्याचबरोबर सर्व व्यक्ती स्थिती किंवा परिस्थितीची पर्वा न करता नियमित न्यायालयांच्या अनन्य अधिकार क्षेत्रांसाठी संवेदनाक्षम आहेत. म्हणजेच सगळे जे कोर्ट आहेत ते सगळेच इंडिव्हिज्युअल म्हणजेच प्रत्येक इंडिव्हिज्युअलला तो मिळालेला राईट आहे. मग ती स्थिती किंवा स्थितीची पर्वा नाही करायची कोणत्या स्थितीत तो तुम्हाला अधिकार मिळाला. अधिकार मिळालेला आहे तर तो मात्र व्यवस्थित जपला गेला पाहिजे. ओके, आणि ह्यामध्ये दिलेलं आहे की डॉक्टर जेनिन जे आहेत एक थिंकर आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे की कायद्यासमोर समानता म्हणजेच काय की कायद्यातील समानता कायदा सर्वांसाठी समान असायला पाहिजे, तितकेच प्रशासित केले पाहिजे त्याप्रमाणे समान वागणूक दिली पाहिजे. ओके, म्हणजेच काय की इक्वॅलिटी अमंग्स इक्वल ही एक कन्सेप्ट आपण बघतो. तर इक्वॅलिटी अमंग्स इक्वल म्हणजेच काय की आपण जे रिझर्वेशन आपण बघतो आहोत ते रिझर्वेशन आधीच्या काळामध्ये का दिलेलं आहे किंवा मग आंबेडकरांनी जी रिझर्वेशनची कन्सेप्ट मांडली ती का मांडली. तर ज्यावेळेस आपण संविधान बघत होतो किंवा संविधान ज्यावेळेस तयार झालं 1950 त्याच्या वेळेस आपण एक कास्टिझम बघत होतो, वंशावळ बघत होतो, त्या वंशानुसार लोक वाढत होती. मग त्याच्यामध्ये अप्पर कास्ट लोअर कास्ट असे दोन डिफरन्सेस झाले होते आणि जर लोअर कास्टला अप्पर कास्टच्या लेवलला आणण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं किंवा त्यांच्या अपब्रिंगिंगसाठी काहीतरी अपलिपमेंटसाठी काहीतरी करणं गरजेचं होतं त्यांचा विकास करण्यासाठी, आणि तो विकास हा फक्त रिझर्वेशनने होऊ शकतो असं आंबेडकरांना वाटलं. म्हणून त्यांनी तो एक त्यांना अधिकार दिला की रिझर्वेशन त्यांना द्यावं SC ST साठी बेसिक. आणि आता आपण त्याच्यामध्ये असं बघू शकतो की समजा ही अप्पर कास्ट आहे आणि ही जी आहे ती लोअर कास्ट आहे. लोअर कास्ट ही खालून वरती एवढी चालली आहे पण ह्याच्या लेवलला आहे का ती नाही. सो ही लेवल येण्यासाठी त्यांना रिझर्वेशन देऊन ह्या लेवलला आणू शकतो आपण अशा म्हणून त्यांनी दिलं आहे. मग त्याच्यामध्ये हेच आहे की इक्वॅलिटी तुम्ही कुठे दाखवू शकता, तर हे दोन्ही इक्वल्स आले तर तुम्ही हा इक्वॅलिटी राईट दाखवू शकता. पण दोन्ही जर अनइक्वल असतील म्हणजेच अप्पर कास्ट एवढी आहे लोअर कास्ट एवढी आहे आणि इथे इक्वॅलिटी येते तर इथे इक्वॅलिटी आहे का तुम्ही बघू शकता की हे दोन अनइक्वल आहेत म्हणजेच इक्वल लेवललाच नाही आहेत. तर तिथे तुम्ही इक्वॅलिटीचा जो राईट आहे तो नाही करू शकत. म्हणून मग पुढे जाऊन तुम्ही रिझर्वेशन बघता की रिझर्वेशन आपण का दिलेलं आहे तर त्यांच्या अपलिपमेंटसाठी दिले आहे, एक लेवल पुढे येण्यासाठी दिले आहे. ओके, म्हणून मग आपण पुढे Article 15 पाहतो Article 16 पाहतो. ओके, सो हे जे काय आहे ते आर्टिकल त्याच्यानुसार तयार केले. कायद्यानुसार समानता याचा अर्थ की समान जे आहेत त्यांच्यामध्येच तुम्ही समानता करा, असमान जे आहेत लोक त्यांच्यामध्ये जाऊन समानता होऊ शकत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की कायद्यानुसार समान कायदेशीर संरक्षण. संरक्षण म्हणजे काय की समान वागणूक देणं, कायद्यानुसार सगळ्यांना समान वागणूक देणं, कोणताही भेदभाव नाही करणं. ते म्हणजे सगळ्याच लॉनुसार इक्वल ट्रीटमेंट सगळ्यांना मिळाली पाहिजे. त्याचबरोबर दुसरं आहे की कायदेशीर सीमांच्या आत असलेल्या सर्व व्यक्तींना समान संरक्षण दिले पाहिजे. म्हणजेच काय की जे कायद्यामध्ये येतात कायद्याच्या सीमांमध्ये येतात, म्हणजेच काय की एखाद्यानं राईट जर व्हायोलेट केला तर तो कायद्या अंडर येतोय कोणत्या तरी, तर त्याच्याच अंडर त्याला समान नागरिक काय समान समान हक्क मिळाला पाहिजे. जर कायद्याचं उल्लंघन करून तो लिगल बाउंड्रीच्या पलीकडे जात असेल तर तिथं मात्र इक्वल प्रोटेक्शन देऊन चालणार नाही. म्हणजे समजा काय की एखाद्याने इंडियामध्ये ऑफेन्स केला आहे कुठला तरी आणि तो इंडियाच्या बाहेर गेला,
इंडियाच्या बाहेर गेल्यानंतर जर तुम्ही तिथे त्यांना समान नागरी कायदा लागू करत असाल तर तो चुकीचा आहे, कारण हा लिगल बाउंड्रीजच्या बाहेरच गेला. मग त्यानुसार त्याला इक्वल प्रोटेक्शन देऊ शकत नाही. इक्वल प्रोटेक्शन कोणाला देऊ शकतो? तर जो कोणी इक्वल बाउंड्रीजमध्ये येतो, लिगल बाउंड्रीजमध्ये, त्यांनाच तुम्ही इक्वल प्रोटेक्शन देऊ शकता. ओके, त्याचबरोबर अशी सुरक्षा अनुकूलता किंवा पूर्वग्रह न ठेवता प्रदान करणे. सुरक्षा म्हणजे जे आपण कायदेशीर सुरक्षा आपण देतोय किंवा समानतेचा अधिकारानुसार जी समान कायदेशीर संरक्षण देतोय ते कसं देतोय, तर कोणाच्याही फेवरमध्ये नाही देत आहे. फेवर म्हणजे काय, की एकाकडूनच कल झुकतो एकाकडेच, किंवा एकालाच समानतेचा अधिकार मिळतोय आणि बाकीच्यांना मिळत नाही आहे, असं नाही करून चालणार. तर त्यामध्ये कोणाचीही वंश, जात किंवा लिंग, लिंग म्हटलं तर मेल फिमेल किंवा मग पुरुष स्त्री ह्यांच्यामध्ये भेदभाव नाही करायचा आहे. ओके, सो हे जे भेदभाव आहेत हे भेदभाव न करता सगळ्यांना जो काही समानतेचा अधिकार आहे तो मिळाला पाहिजे. ओके, त्याचबरोबर कायदेशीर हक्क, कर्तव्य